वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विषबाधा झाली. या प्रकरणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची विचारपूस केली आणि या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दुपारी भोजनातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा प्रकार समजताच पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी तातडीने मुंबईहून बीडकडे धाव घेतली. शहरात येताच त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी नातेवाईकांकडे केली. विषबाधा प्रकरणाची पंकजाताई मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल. तसेच मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असंही त्या म्हणाल्या. शालिनी प्लससाठी सुभाष बोराडे, बीड.